कसे आहात सगळे? मी अबोली ड्रीम लाईफमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो लाईटिंग आणि लोकेशन माझ्या मागचं पाहून तुम्ही म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की मी आली आहे पुन्हा आपल्या घरी. ओके, फ्लॅटवर आलेली आहे. दिवाळी छानपैकी आम्ही साजरी करून आलेलो आहे तिकडे बंगल्यावर आपल्या, आणि आमची जी लाईटिंग आहे ती अजून आहे. आणि आता म्हटलं जाऊ दे, राहू दे चालू अशीच जरा. अजून म्हणजे मुला दिवाळी तर चालूच आहे ना, अजून काय बोलती. ओके, मुलं बाळ झालेत असं काहीतरी बोलणार होते मी खरंच लिटरली. तसं काही नाही, दिवाळीचं अजून फटाके वगैरे चालूच आहेत, म्हणजे दिवाळी वाईफ चालूच आहेत. म्हटलं राहू दे अजून थोडे 8-1 दिवस किंवा कायम जरी राहिली तरी काय फरक नाही पडत. बट नाही, काढणार आहे, नको काळजी करू. आणि दुसरी गोष्ट काय तर, हां, काल आम्ही रात्री आलो, 12 वाजले असतील आम्हाला यायला घरी जवळजवळ. आणि आजचा दिवस तर आम्ही फुल टाइमपास केलेला आहे. आम्ही ना आज आमचे राहिलेले मूवी बघून घेतले, म्हणजे असं झालं की आम्हाला नंतर कधी ते पाहायलाच मिळणार नाही. तर जे असे हावरटसारखे कोणता मूवी, जवान मूवी अर्धवट सोडून गेलो होतो आम्ही, तो पूर्ण केलेला आहे. परत सिरीज बघतो एक, वेनसडे ॲडम, स्वराचं फेवरेट, तर ती पण थोडी 1-2 एपिसोड त्याचे पण पाहिले. तर असं आरामात जवान मस्ट वॉच पिक्चर, मस्ट एक नंबर. म्हणजे कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. आता तर गेला थिएटरमधून, आम्हाला थिएटरमध्ये जायचं नाही चान्स मिळाला. बट आम्ही आता टीव्हीला बघितला, नेटफ्लिक्सला, आणि सुपर. म्हणजे शाहरुख खानचा खूप दिवसांनी, खूप वर्षांनी मला हा मूवी आवडलेला आहे. म्हणजे जुने त्याचे राहायचे चांगले मूवीज, मध्यंतरी नाही आवडलं, बट हा जो मूवी आहे ना मस्ट वॉच खरंच बोलली स्वरा, एकदम म्हणजे बघण्यासारखाच पिक्चर आहे. म्हणजे आम्हाला तरी आवडलेला आहे, त्यामुळे तुम्ही नसेल पाहिलं अजून तर नक्की कुठून पण डाउनलोड करून पेनड्रॉमध्ये टीव्हीवर मोबाईलमध्ये तुझा अवतारच असतो नेहमी. तर आता आम्ही आलो आहोत, पण आम्ही जाणार आहे परत. ओके, आणि परवा आपण सेमीफायनल जिंकलेलं आहे मॅच आपली, इंडियाची टीम जिंकली. प्राऊड ऑफ इंडिया. तर ऍक्च्युली आम्हाला नव्हतं यायचं, हिला नव्हतं यायचं खरं तर, पण ही जी शाळा सुरू झालेली, हिला दिवाळी सुट्ट्या नसतात, तर आत्ता शाळा सुरू झालेली आहे तिची. एक मिनिट, माझा हात दुखला ग, ऐसे बोलते. ओके, तर म्हटलं ही जाईल, पण आज म्हणजे काल आम्ही घरी आलो, उशीर झाला तर झोप काय पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे आज दांडी मारलेली. बट उद्या जायचं आहे, म्हणजे अजून ठरलं नाही, उद्या तर शनिवार आहे, तर बघूया. पण आहे मॅच, मॅचला जायचं आहे तिकडं, ओके. आणखी काय संध्या तिकडं जायचं, मग उद्या शाळेत जाऊन फायदाच काय, एक दिवस. अच्छा, एक दिवसासाठी वैष्णवी बघत असेल. वैष्णवी बघत असेल तर तिचं म्हणणं असं की आता रविवारी परत फायनल आहे आपला, वर्ल्ड कपची फायनल, आणि ते तर बघायलाच पाहिजे. तर आम्ही घरीच जाणार आहोत त्यासाठी, ती बघण्यासाठी. इकडे आपल्याकडे आहे टीव्ही, पण आम्ही हे काय म्हणतात त्याला, वायफायवर चालतोय तो फक्त. बट हां ठीक आहे, तुझं असं गुडगुडगुड बोलणं असतं ना, समजायला तर पाहिजे समोरच्याला. बट मला हे मागचं जे बॅकग्राऊंड दिसतंय ते खूप सुंदर वाटते माझे, म्हणून मी इकडे येऊन व्हिडिओ काढते. तर संडेला आम्ही परत जाणार आहे, मॉरल ऑफ द स्टोरी की घरी परत जाणार आहे मॅचसाठी. तर तुम्ही पण सगळे बघा नक्कीच, आपला वर्ल्ड कप बघायलाच पाहिजे, आणि आपण जिंकूया अशी म्हणजे होप की आपण जिंकलोच पाहिजे. इतकं छान मॅच खेळलेले आहेत सगळेच इथपर्यंत आलेलो आहोत, तर प्राऊड मुमेंट आहे नक्कीच. आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे, ॲक्च्युली सकाळपासून म्हणते दाखवेल. आम्ही तर इकडे नव्हतो दिवाळीला, बट ऋतूने, आता ताई इथे वगैरे, शेजारच्या ताई आमच्या, त्या गेल्या गावाला मुंबईला, आर्षित वगैरे आहे त्यांच्याकडे. बट ऋतूने खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे, पोर्ट्रेट माझं गडबड होते, त्याच्यात चित्र काढलेलं आहे मस्त, तुम्हाला दाखवते. चल ग बाहेर जाऊ. तुम्हाला मस्त रांगोळी काढलेली, एकदम छान डेकोरेट केलं होतं. आता ते डेकोरेशन खराब झालं आहे, पण रांगोळी जशीच्या तशी आहे. तर मी आल्याला पाहिली ना, म्हटलं यांना दाखवेल, तुम्हाला दाखवते. इथून असं डेकोरेशन केलं असेल तिने फुलांचं, आणि ही आहे तिची रांगोळी. राम सीता स्माइली राम काढलेले आहेत, मस्त काढलं आहे चित्र, मला तर खूप आवडलं. कसं झाले मला नक्की सांगा. एकदम भारी, तिथपर्यंत फुलांचं डेकोरेशन, दिवे वगैरे लावले असते, आणि असं छान आरशीत आहे वाटतं घरी. तर असं आहे, म्हटलं दाखवू तुम्हाला.
कमेंट करा या रांगोळीसाठी, नक्की कमेंट करा. एकदम मस्त काढते ती तिचे चित्र वगैरे. असं होतं म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ. आणि मस्त आहेत तिचे ड्रॉइंग्स वगैरे आहेत ना, खूप 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 छान आहे. तर मी म्हटलं तू ड्रॉइंगमध्येच, तिला बोलले होते मी, आमचं दिवाळीच्या आधी चर्चा झाली होती, म्हटलं तू ड्रॉइंगमध्ये नक्की काहीतरी कर. एकदम उत्तम उत्तम ड्रॉइंग आहे तिची. आणि तुम्हाला जर तिची ड्रॉइंग पाहायची असेल तर मला नक्की कमेंट करा. तिच्या खूप साऱ्या ड्रॉइंग्स आहेत, तिने मला दाखवल्या, तर त्याही मी तुम्हाला एका त्या सेपरेट ब्लॉगमध्ये दाखवेल. आता ते ती नाही. चला आता कसं, चार दिवस जरी घराच्या बाहेर गेलं ना तरी घर इतकं घाण होतं आणि घरामध्ये इतकी धूळ येते ना, तर तेच आमचं सकाळपासून चालू आहे. सराडी बऱ्यापैकी ते टी व्ही समोरचं वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे, पण बाकीच्या मेन मेन गोष्टी माझ्या सगळ्या बाकी आहेत. तर आता स्वच्छतेमध्ये माझा एक दोन दिवस जाणारच आहे, कारण सगळं आतून पूर्ण पुन्हा एकदा ते दिवाळीच्या साफसफाईसारखं पुसून घ्यायचं आहे. फ्रीज वगैरे पण आता साफ करून मगच त्याच्यात वस्तू ठेवल्या जातील. सो असं काहीसं रुटीन असणार आहे. तर ठीक आहे, बघूया आता पुढे काय काय होतं ते. आणि ही आपली लाईटिंग मी त्यांची व्यवस्थित दाखवली नाही तुम्हाला, बट किती छान दिसते बघा.